अतुल बेनके यांनी आळे फाटा येथे पुकारलेला या आंदोलनाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाठिंबा दिला तसेच यावेळी बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की राजकीय हेतूने प्रेरित होऊन कुणाच्या तरी दबावाखाली निर्णय होतोय की काय अशी शंका या निमित्ताने निर्माण होते या बातमीचा आढावा घेतलाय आय वन न्यूजने अतुल बेनके यांनी जे ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या अन्यायाविरोधात जो आवाज उठवलेला या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या पेनिसिलिनचा टेस्ट डोस देण्याचा प्रयत्न हा तसाच प्रयत्न असावा अशी शंका आल्याशिवाय राहत नाही कारण जुलै महिन्यातच या भागाचा खासदार या नात्यानं ना, लोकप्रतिनिधी या नात्यानं ना, सन्मान्य मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी मी पत्रव्यवहार केला होता त्यावेळी जी कुणकुण लागली होती की अधीक्षक अभियंता पुणे यांचं कार्यालयच अहमदनगरला हलवण्याचा जो एक प्रयत्न होता त्याचवेळी सन्मान्य मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला होता आणि या निर्णयाला विरोध केला होता आताही हा निर्णय घेत असताना कोकडी प्रकल्पातली जवळपास पाच धरणं ही जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये आहे एकूण पुणे जिल्ह्यामध्ये तीनशे एकतीस किलोमीटरचे कालवे जे एकूण आठ कालवे त्यांची एकूण लांबी तीनशे एकतीस किलोमीटरची आहे असं असताना केवळ राजकीय हेतूपोटी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन कोणाच्या तरी दबावाखाली तर हा निर्णय घेतला जात नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नाही कालच मी सन्मान्य सचिवांशी या संदर्भात बोललो आणि त्यांना सांगितलं जर शेतकरी आंदोलन करत असतील अतुल शिडबेंके याचं नेतृत्व करत असतील तर अधिकाऱ्यांनी या निर्णयामागची अपरिहार्यता काय आहे या निर्णय घेण्यामागचं नेमकं का कारण काय आहे हे जरूर आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे पण तसा प्रयत्न कुठे झाल्याचं अजून माझ्या निदर्शनास आलेलं नाही असं असताना माझी इथे कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकणं गरजेचं आहे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा